नमस्कार, सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी चटपटीत आंबट, गोड, तिखट असं लिंबाचं लोणचं कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. हे लोणचं उपवासाला देखील चालतं आणि वर्षभर टिकून ठेवायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत, त्या फॉलो करा म्हणजे वर्षभरापर्यंत याला अजिबात काहीही होत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी अर्धा किलो म्हणजे साधारण अगदी मोठ्या आकाराची 6 लिंबं घेतलेली आहेत. याला कागदी लिंबं म्हणतात. पातळ सालीची लिंबं आपल्याला घ्यायची आहेत, जाड सालीची लिंबं घ्यायची नाहीत. तर ही लिंबं आधी 10 मिनिट आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहेत. तर 10 मिनिट भिजून घेतली, आता व्यवस्थित चोळून आपल्याला स्वच्छ अशी ती धुवून घ्यायची आहेत. आपल्याला लिंबं एकदम ताजी आणि चांगली कडक अशी बघून घ्यायची आहेत. लूज पडलेली लिंबं घ्यायची नाही आहेत किंवा डागाळलेली देखील घ्यायची नाही आहेत. तर बघा, सगळी लिंबं मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत. आता एका कॉटनच्या कपड्याने ती स्वच्छ अशी कोरडी करून घेऊयात. तर लिंबं आपल्याला अगदी व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहेत. त्याला पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये, त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता असते. आणि लिंबं जर लूज पडलेली असतील किंवा शिळी असतील तरीही लोणचं आपलं खराब होऊ शकतं. तर आता हे लिंबं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. आपण 8 तुकडे करू शकता किंवा त्याहून बारीक केले तरीही चालतील, कारण आपल्याला हे तुकडे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. तर यामधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. एकही बी यामध्ये शिल्लक राहता कामा नये. समजा मिक्सरमधून बी फिरली गेली तर आपलं लोणचं कडू होण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी काळजीने व्यवस्थित सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. आपण या लोणच्यासाठी जी भांडी वापरणार आहोत, जसं की सुरी असेल, मिक्सरचं भांडं असेल, तीही आपल्याला अगदी छान कोरडी करूनच घ्यायची आहेत. तर बघा, अशा प्रकारे मी इथे लिंबाचे सगळे तुकडे करून घेतलेले आहेत, त्याच्या बिया बाजूला काढलेल्या आहेत, त्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. तर आता हे लिंबाचे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर अगदी फाईन पेस्ट देखील करू शकता किंवा तुम्ही थोडीशी जाडसर पेस्ट केली तरीही चालेल. मी थोडंसं हे जाडसर ठेवणार आहे, अगदी फाईन पेस्ट करणार नाही आहे. तर इथे मी अर्ध्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत. आता याला झाकण लावून याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर बघू शकता मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि सगळ्या लिंबाची मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे. यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. लिंबाच्या रसामध्येच ही पेस्ट बनून तयार होते. तर आता ही पेस्ट आपल्याला एका जाड बुडाच्या कढईमध्ये घ्यायची आहे. तर अर्धा किलो लिंबं होती, त्यासाठी मी इथे अर्धा किलो अगदी बारीक चिरलेला गूळ घेते. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर गुळाऐवजी तुम्ही साखर देखील वापरू शकता. तर साखर देखील अर्धा किलोच घ्यायची आहे. तर आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅसवर ठेवून हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे. मिश्रणाला उकळी फुटली आहे, आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे. तर आता यामध्ये मी मीठ टाकते. तर एक चमचा मी इथे पांढरं मीठ आणि एक चमचा सैंधव मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर 1.5 चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालते आहे. तर लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर तिखट नको असेल तर लाल मिरची पावडर नाही घातली तरीही चालेल. मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर साधारणपणे मध्यम आचेवरती हे लोणचं तयार व्हायला 10 ते 12 मिनिट लागतात. तर इथे मी गुळाचं प्रमाण मुद्दाम वजनामध्ये सांगितलेलं आहे आणि लिंब देखील मुद्दाम मी वजन करूनच घेतलेली आहेत, कारण लिंबाची साईज कमी जास्त होऊ शकते. लहान मोठी लिंब असतात, मी मोठी लिंब वापरलेली आहेत, त्यामुळे फक्त वजनामध्ये 6 लिंब बसली होती अर्धा किलोमध्ये. त्यामुळे नगाने न घेता शक्यतो वजन करूनच तुम्ही लिंब वापरा. तर बघा, मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तर मिश्रण घट्ट होऊ लागल्यानंतर आपल्याला ते चेक करत राहायचं आहे, कारण थोडीशी हलकीशी तार येईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी जास्त शिजलं गेलं तर आपलं लोणचं जास्त कडक होऊ शकतं, त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घेऊयात आणि हे थोडं थंड करून आपल्याला घ्यायचं आहे. तर प्लेटमधलं मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे चेक करायचं आहे. बोटांच्यामध्ये बघा हलकीशी तार तयार होऊन तुटती आहे, हीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. पुन्हा एकदा मी दाखवते. तर बघा, याची तार तयार होती आहे आणि ती लगेच तुटती आहे. म्हणजे साधारणतः एक तार व्हायला थोडंसं बाकी आहे,
तर असंच आपल्याला हे लोणचं बनवून घ्यायचं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि अशा प्रकारे इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि हे आता आपल्याला थंड करून बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आता हे लोणचं आपल्याला वर्षभर जर टिकून ठेवायचं असेल तर ते बरणीमध्ये भरताना पूर्ण थंड झाल्याशिवाय ते भरायचं नाही आहे आणि ज्या बरणीमध्ये आपण भरणार आहोत ती बरणी आपल्याला अगदी स्वच्छ असायला हवी आणि त्यामध्ये बिलकुल पाण्याचा अंश नको. किंवा तुम्हाला एक पारंपरिक टिप सांगते, बरणी जेव्हा तुम्ही कोरडी करून घ्याल तेव्हा तवा घ्यायचा आहे, त्याच्यावर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि जेव्हा त्यातनं धूर निघू लागेल त्यावेळेस त्यावरती बरणी आपल्याला उपडी धरायची आहे आणि तो सगळा धूर आपल्याला त्या बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे लोणचं भरण्यासाठी ती बरणी आपली तयार होते. तर अशा प्रकारे इथे आपलं मस्त चटपटीत असं हे लिंबाचं आंबट गोड तिखट लोणचं तयार झालेलं आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनास किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.